अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहुरपेठ गावात जाण्याचा मुख्य रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी पहूर येथील ग्रामस्थ करत आहेत। छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत वाघूर नदीवरील पहूर येथील पुलाचे काम सध्या सुरू आहे, मात्र यामुळे बसस्थानकावरून पहुरपेठ गावात जाणारा मुख्य रस्ता अतिशय निमुळता झाला आहे। या रस्त्याची चढण जीवघेणी झाली आहे। पहुर हे गाव जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवरील गाव आहे। पहुरपेठ गावची लोकसंख्या 15,000 आसपास असून संपूर्ण पहूर गावाचा रस्ता हा आता बांधलेल्या पुलाच्या डाव्या बाजूने होता। पूल बांधल्याने गावात जाण्याचा रस्ता न केल्याने गावातील लोकांना हायवेला ओलांडून पहूर कसबेकडून जीव मुठीत घेऊन गावात जावे लागते। आठवडे बाजाराच्या दिवशी तर या रस्त्याने चालणेही कठीण होते। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पहुरपेठ गावात जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याची चढण जीवघेणी झाली आहे। यात पावसामुळे चिखल होऊन पायी जाणारे तसंच मोटरसायकलने ये जा करणारे घसरून पडत आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बस अपघातात हातगाडीवर पोट भरणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला आहे। सदर रस्ता त्वरित वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या तयार करावा, गावातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, या मागणीचे निवेदन ग्रुप ग्रामपंचायत पहुरपेठ सांगवी खर्चाने येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभाग यांच्याकडे गेल्या काही दिवसांपूर्वी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। तरी पहुरपेठ गावात जाणारा मुख्य रस्ता त्वरित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पहुरपेठ ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।